नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत काळ व काम याचा पार्ट नंबर 2। प्रश्न या पद्धतीने, ए काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो, जर दोन्ही मिळून ते काम केलं तर काम किती दिवसात पूर्ण होईल। ए चे पकडायचं 10 दिवस काम, बी चे पकडायचं 15 दिवस काम करतो तो पूर्ण। आता काम किती करून राहिले ते नाही दिलंय तर काय करायचं, 10 आणि 15 ने भाग जाणारी संख्या कुठली पण पकडायची, आपण पकडून घेऊ 60। तर 10 ने 60 ला जर भाग दिला तर 6 वेळेस जाईल आणि 15 ने जर भाग दिला तर 4 वेळेस जाईल, 15 ने 60 होतात हे। आणि जसे 6 आणि 4 इतक्या वेळेस त्यांना भाग दिला तर 6 आणि 4 ला पकडायचं एका दिवसाचं काम। म्हणजे ए हा एक दिवसात 6 काम करेल तर पूर्ण काम 10 दिवसात करेल। इथे बी हा एका दिवसात 4 काम करेल तर पूर्ण काम 15 दिवसात करेल। मग म्हटलं आहे की जर दोघे मिळून करतील तर दोघे मिळून म्हटलं तर दोन्हीची करून घ्यायची बेरीज, तर 6 आणि 4 10 काम करतील। म्हणजे एका दिवसात दोन्ही मिळून 10 काम करतील, काम करायचं आहे त्यांना 60। 10 काम एका दिवसात करतात तर 60 काम करायला त्यांना किती दिवस लागणार आहेत, ए आणि बीला मिळून 10 × 60 म्हणजे 6 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतील। इथे रमेश म्हणत आहे 6 दिवसात काम पूर्ण करतो व संदीप 12 दिवसात। तर काय करायचं म्हटलं होतं, तर इथे जसं 6 आणि 12 दिलं आहे तर याच्याने भाग जाणारी संख्या पकडून घ्यायचं, 6 आणि 12 भाग जाणारी संख्या आपण पकडून घेऊ 24। 6 टेबलमध्ये पण 24 येतो आणि 12 टेबलमध्ये पण 24 येतो, 6 × 24 होतात आणि 12 × 2 = 24 होतात। मग म्हटलं की दोघे मिळून काम करतील तर हा 4 आणि 2 निघालेला आहे, रमेश एका दिवसात 4 काम करतो, संदीप एका दिवसात 2 काम करतो, तर जर दोन्ही मिळून काम केलं तर एका दिवसात किती काम करतील, 6 काम करतील रमेश आणि संदीप। तर काम करायचं त्यांना 24, तर दोन्ही मिळून जर एका दिवसात 6 काम करतात तर 24 काम करायला 6 × 24 म्हणजे त्यांना 4 दिवस लागणार। तर प्रश्न या पद्धतीने आहे, एक काम करण्यासाठी ए व बीला 10 दिवस लागतात, ए व बीला 10 दिवस लागतात म्हणजे दोन्ही मिळून 10 दिवस लागून राहिले, तर ए प्लस बी असं लिहून घ्यायचं, किती दिवस लागतात 10 दिवस। मग एकटा ए जर करेल तर त्याला लागत आहे 20 दिवस पूर्ण, तर यांचं एका दिवसाचं काम काढून घ्यायचं। तर काढण्यासाठी 10 ने आणि 20 ने भाग जाणारी संख्या घेऊन घ्यायची, आपण 10 ने आणि 20 ने भाग जाणारी संख्या घेऊन घेऊ तर 40 घेऊन घेऊ, 40 ला आपण जाते भाग, 10 ने जर भाग दिलं तर 4 वेळेस जाणार, 20 ने जर भाग दिलं तर 20 × 2 = 40। तर एका दिवसात मिळाला, दोन्ही मिळून 4 काम करतात आणि एकटा ए एका दिवसात 2 काम करतो, तर एकटा बी एका दिवसात किती काम करेल, 4 मधून 2 मायनस केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल किती काम करेल, एकटा तो पण 2 काम करेल, तेव्हा दोन्ही मिळून 4 काम करतील। तर ए प्लस बी मधून ए मायनस केलं आपण, तर ए आणि ए कटलं म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली इथे 2, म्हणजे एका दिवसात 2 काम करतो। याला काम किती करायचं आहे, 40 काम करायचं आहे, एका दिवसात जर 2 काम करेल तर 40 काम करण्यासाठी त्याला 20 दिवस लागतील, म्हणजे इथे बीला सुद्धा 20 दिवस लागणार आहेत। तर प्रश्न या पद्धतीने आहे, स्वाती आणि आरती दोघे मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात, परंतु तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात, तर आरतीला एकटीला किती दिवस लागतील। स्वातीला आपण एस पकडून घेऊ आणि आरतीला ए पकडून घेऊ, दोन्ही मिळून जर काम केलं तर काम किती दिवसात पूर्ण करतात, 16 दिवसामध्ये। तिथेच जर स्वातीने एकटीने काम पूर्ण केले तर स्वातीला आपण एस पकडून घेऊ, एकटीने काम केलं तर काम किती दिवसात पूर्ण करता येते, 24 दिवसामध्ये।
मग इथं म्हटलं आहे की आरतीला एकटीला किती दिवस लागतील, तर 16 आणि 24 ने भाग जाणारी संख्या अगोदर पकडून घ्यायचं. 16 आणि 24 टेबलमध्ये येणारी संख्या आहे 48. तर 16 ने जर आपण 48 भाग दिला तर 16 तिया 48 आणि 24 दुने 48. तर हे 3 आणि 2 जे निघाले हे यांचे एका दिवसाचं काम निघालं. म्हणजे दोन्ही मिळून जर काम केलं एका दिवसात तर 3 करतात, एकटी जर स्वती काम करेल तर 2 काम करेल. मग एकटी आरती किती दिवसात काम करेल, काय करावं लागेल, इथून मायनस करावं लागेल. म्हणजे स्वती आणि आरतीमधून जर स्वती मायनस केलं तर आपल्याला फक्त इथे आरती मिळेल. 3 मधून 2 मायनस केलं तर काय मिळेल, 1. तर आरती जे मिळालेला 1 त्याच्याने काय करायचं, याला भाग देऊन द्यायचं. तर 1 ने जर 48 भाग दिला तर आपल्याला किती मिळेल, 48 मिळणार आहे. म्हणजे 48 दिवस लागतील कोणाला, आरतीला काम करायला. तर प्रश्न अशा पद्धतीने आहे, ए एक काम 15 दिवसात करत आहे, बी 12 दिवसात करत आहे, सी तेच काम 20 दिवसात करत आहे, तर तिन्ही मिळून जर काम केलं तर काम किती दिवसात पूर्ण होईल. ए 15 दिवसात करतो, बी 12 दिवसात करतो आणि सी 20 दिवसात करत आहे. तर पहिल्यांदा काम पकडून घ्यायचं, 15, 12 आणि 20 ने भाग जाणारी संख्या पकडून घेऊ आपण. 60 15 ने जर 60 भाग दिलं 15 6 60, 12 ने दिलं तर 12 5 60 आणि 20 ने दिलं तर 20 3 60 होतात. तर हा जो 4 5 3 निघालेला आहे हा यांचा एका दिवसाचं काम निघालेला आहे. म्हणजे ए एका दिवसात 4 करतो, एका दिवसात बी हा 5 करतो, एका दिवसात सी हा 3 काम करतो. तिन्ही मिळून जर काम केलं तर एका दिवसामध्ये हे सगळे मिळून काम करतील, 4 5 9 आणि 3 12. म्हणजे ए आणि बी आणि सी तिन्ही मिळून एका दिवसात 12 काम करतील. काम करायचे त्यांना 60, तर 60 हा काम पूर्ण करायला त्यांना 12 5 60 म्हणजे 5 दिवस लागणार. या प्रश्नाकडे लक्ष द्या, ए बी सी स्वतंत्रपणे एक काम 48 24 16 दिवसात करतात, तर तेच काम मिळून केलं तर काम किती दिवसात पूर्ण होईल. म्हणजे ए 48 दिवसात एक काम करून राहिला, बी तेच काम 24 दिवसात करत आहे आणि सी तेच काम 16 दिवसात करत आहे. तर काय म्हटलं होतं, या संख्येने भाग जाणारी संख्या घेऊन घ्यायची. तर 48 24 आणि 16 ने भाग जाणारी संख्या आपण घेऊन घेऊ 48. म्हणजे हा 48 जर घेतलेला आहे त्याला आपण काम म्हणतो. 48 ने भाग दिलं 16 48 ने 48 भाग दिला तर एकवेळेस जाईल 24 दुने 48 आणि 16 तिया 16 तिरी 48. मग म्हटलं तिन्ही मिळून करते, तर तिन्हीचे काय करतो आपण तेव्हा बेरीज. 3 आणि 3 6 होते. म्हणजे तिन्ही मिळून ए बी सी जर काम केलं तर ते एका दिवसात किती काम करू शकतील, 6. तर काम किती करायचं त्यांना, 48 एका दिवसात 6 काम करतात, तर 48 काम करायचं, करायला 6 8 48 म्हणजे 8 दिवस लागतील. तर प्रश्न या पद्धतीने आहे, ए बी सी तिघे मिळून एक काम 8 दिवसात करतात, बी ते काम 20 दिवसात करतो, सी तेच काम 30 दिवसात करतो, तर एकटा ए किती दिवसात करत आहे. ए बी सी तिघे मिळून म्हटलं तर ए बी सीला प्लस करून घ्यायचं, बी एकटा 20 दिवसात आणि सी एकटा 30 दिवसात. तर या सगळ्यांनी भाग जाणारी संख्या घेऊन घेऊ आपण. तर यांच्याने भाग जाणारी संख्या घेऊ आपण 120. 8 ने भाग दिला तर 15 वेळेस जाईल, 15 8 120 होतात. 20 ने भाग दिलं तर 6 वेळेस जाईल, 20 सक 120. 30 ने भाग दिलं तर 30 4 120 होतात. तर आपल्याला एकटा फक्त ए विचारत आहे, म्हणजे हा जो 120 काम आहे कुणाला करायचं आहे, फक्त एकट्या एला करायचं आहे. तर एकट्या एला करण्यासाठी ए बी सी 15, त्याच्यामध्ये बी किती आहे, 6 आहे, बी हा 6 आहे, सी किती आहे, 4 आहे, सी हा 4 आहे, तिन्ही मिळून 15 आहे. तर उरलं एसाठी किती, 6 आणि 4 10 झाले, उरले एसाठी 5. म्हणजे एची किंमत किती मिळाली आपल्याला, 5 मिळाली. म्हणजे एकटा ए हा एका दिवसात 5 काम करतो. मग 120 जर त्याला काम करायचं आहे, 120 भागिले 5 करून घेऊ, 5 2 10 आणि 5 24 म्हणजे
एकटा हा 24 दिवसामध्ये काम पूर्ण करेल, ठीक आहे। जे आपण इथे काय केलं, ए बी सी मधून 6 आणि 4 10 15 मधून 10 हे मायनस केलं तर 5 आपल्याला मिळाले, 5 कोण होता, ए होता। तर आता या प्रश्नाला बघून घेऊ। ए काम 24 दिवसात करतो, ए 24 दिवसात करतो, बी तेच काम 16 दिवसात करतो, बी 16 दिवसात करतो, ए आणि बी हे दोघे जण सीच्या मदतीने म्हणजे सीच्या सोबत ते कार्य 8 दिवसात करतात। ए आणि बी दोघे जण सीच्या मदतीने म्हणजे सीच्या सोबत तेच कार्य किती दिवसात करतात, 8 दिवसात करतात। तर एकटा सी ते कार्य किती दिवसात करेल, म्हणजे एकटा सी आपल्याला काढायचा आहे किती दिवसात करेल, तर अगोदर काय करायचं, या सगळ्यांनी भाग जाणारी संख्या आपण घेऊन घेऊ। 48 भाग जाते सगळ्याने, तर 24 × 2 = 48 होतात, 16 × 3 = 48 होतात आणि 8 × 6 = 48। तर हे जे 2, 3 आणि 6 आपल्याला मिळालेलं आहेत, तर ए बी सी एका दिवसात 6 म्हणजे 3 मिळालं तर 6 काम करतात, एकटा बी 3 काम करतो आणि एकटा ए 2 काम करतो, एकटा ए किती काम करतो, 2 काम, एकटा बी किती काम करतो, 3 काम, आणि हे सगळे मिळून किती काम करतो, ते 6। तर एचे 2 झाले, बीचे 3 झाले, टोटल झाले 5, सीसाठी 6 मधून किती उरलं, 1, म्हणजे सीची किंमत आपल्याला मिळाली 1। म्हणजे सी जर काम करेल तर एका दिवसात एकच काम करेल, आणि काम किती करायचं त्याला, 48, तर 48 दिवस पूर्ण त्याला लागतील, 48 × 1 = 48।